नमस्कार, मी नंदा दाराडे. नंदाज इझी कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे हेल्दी ब्रेकफास्ट. त्यात आपण करणार आहोत बीट ज्यूस व बीट डोसा. त्यासाठी लागणार असं गाजर, एक वाटी बीट, अर्धी वाटी बेसन, एक वाटी रवा, एक वाटलेली मिरची, ताक, मीठ. सर्वात आधी आपण एक वाटी रवा बाउलमध्ये घेऊया, अर्धी वाटी बेसन पीठ घेऊया, एक वाटी ताकामध्ये हे बॅटर आपण बनवून घेऊया. बॅटर पूर्ण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण एक चमचा वाटलेली मिरची घालूया. चवीनुसार मीठ घालूया. बॅटर पूर्ण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण आता बीटाचा रस घालणार आहोत. त्यासाठी आपण एक वाटी बीट मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. बीट व गाजर याने आपल्या शरीरात रक्तवाढ होते आणि ते आरोग्यदायी असतात. म्हणूनच ही नवीन रेसिपी तुमच्या सर्वांसाठी मी तयार करत आहे. बीट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, ते आपण गाळून आपल्या बॅटरमध्ये घालणार आहोत. बीटाचा ज्यूस पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपले बॅटर रेडी आहे. आता आपण डोसा करणार आहोत. माझी ही आगळीवेगळी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच मला लाईक करा. आपला डोसा तयार होत आहे. आपण ज्यूस करणार आहोत बीटाचा. आता अर्धी वाटी गाजर, बीट, साखर, पाणी. गाजर आपण अर्धी वाटीच घेणार आहोत कारण आपण बीटाचा ज्यूस करतो आहे, त्याच्यामुळे अर्धी वाटी गाजर घेऊया. बीट एक वाटी, अर्धी वाटी साखर, एक ग्लास पाणी, आपण बारीक मिक्स करून घेणार आहोत. आपला ज्यूस तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, माझी ही व्हिडिओ शेअर करा. हा हेल्दी ब्रेकफास्ट तयार आहे. झालं.